मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अकरा तोंडी रावणाचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सत्ताधारी व विरोधी पक्षातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस शरद पवार अजित पवार उद्धव ठाकरे संजय राऊत छगन भुजबळ विजय वडेट्टीवार अंबादास दानवे गुणरत्न सदावर्ते चंद्रकांत पाटील या अकरा तोंडी रावणांचा दहन या अकरा दोंडी रावणाचे दहन करण्यात आले होते गेल्या तीन दिवसात दोन समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले आतापर्यंत मराठा समाजातील पन्नास बांधवांनी मराठा समाजासाठी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले मराठा समाजातील बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली असून समाज बांधवांनो आत्महत्या न करता मराठा आरक्षणाचा लढा मोठ्या प्रमाणात उभा करू सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतमध्ये आरक्षण द्यावे अन्यथा येणाऱ्या काळात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या विरोधात गरिबी काव्याने मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे करू असे मनोगत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभैया जाधव यांनी व्यक्त केले यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभैया जाधव मारुती सुरवसे प्रकाश जाधव राज सरडे माऊली चटके ओम अंदेली जयंत जगधाळे अक्षय गुंड सागर धावणे संभागळके पृथ्वीराज राजपूत शुभम लामकाने आदी समाज बांधव उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका